असं तुम्ही हे जनके पाटील रचनाबाबत भूमिका मांडतात, सगळ्या राजकीय भूमिका मांडताना सुद्धा पाहिलं होतं. आता ते असं म्हणतात की अशोक चव्हाण असतील, नारायण राणे असतील, अजित पवार असतील, कुठे ग्रुप असतील, या सगळ्यांना धमकावून घेतलं गेलं. काय घेतलं गेलं? धमकावून घेतलं गेलं. मला असं वाटतं की त्यांनी ना आता आरक्षण ह्या मुश्या विषयावरच त्यांनी बोललं पाहिजे. या सगळ्या अगदी सर्वसमावेशी नेता बनायला गेले ना, हां, तर मग अण्णा आजार बनायला वेळ लागणार नाही. हां, अदृश्य हात कसे? म्हणजे पवार साहेब आणि हे सगळे आहेत ना मागे. अदृश्य नाही, दृश्य आहेत, दिसत आहे. दुसरं काय नाही, ज्या अर्थी फक्त आमच्या फडणवीस साहेबांना टार्गेट करणं. मला म्हणून मी वारंवार सांगतो, ज्या दिवशी जरंगे पाटील ह्याचं उत्तर देतील की तुम्हाला मराठा आरक्षण स्वतंत्र पाहिजे की ओबीसीतून पाहिजे, आणि हा प्रश्न पवार साहेबांना, उद्धवजी ठाकरेंना आणि नाना पटोलेंना जाहीर विचारण्याची हिंमत ठेवतील ना, तेव्हा त्यांच्या आंदोलनाला आणि मुद्द्यांवर महत्त्व आहे. चला, माझ्या संपर्क आहे ना, कालच्या बैठकीमुळे बोलताय का? कानात खूप कानात हो, चांगली गोष्ट आहे. ते आगे आगे धोको होत आहे की आता तर निवडणुकीचा गोडा मैदान दूर नाही आहे, लांब नाही आहे. आणि राजापूर ह्या जो मतदारसंघ आहे ह्याच्यामध्ये 122 बूथवर भारतीय जनता पक्ष पुढे आहे, 122 बूथवर. आणि उर्वरित बूथवर भारतीय जनता पक्ष 100 कमी मतांनी फक्त मागे आहे. म्हणजे ह्या मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचा आमदार येऊ शकतो अशी परिस्थिती त्या मतदारसंघाची आहे. फक्त आम्हाला आमच्या पक्षश्रेष्ठींना कन्व्हिन्स करायला लागेल, एवढाच मुद्दा आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.